विशाळगडावरच्या अतिक्रमण विरोधी कारवाईला हायकोर्टाची स्थगिती, भर पावसाळ्यात कारवाई का केली असा सरकारला सवाल। मुंबई विमानतळावरच्या चेकिंग यंत्रणेमध्ये बिघाड, इंडिगो, अकासा, स्पाइसजेट कंपन्यांना फटका, टर्मिनल 2 वर खोळंबा। बुलढाणा जिल्ह्यातल्या दगडफेक झालेल्या साखर खरड्याला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांची भेट, सोबत स्थानिक आमदार राजेंद्र शिंगणे, पोलीस आणि गावकऱ्यांशी संवाद साधला। मुंबई हायकोर्टाचा सरकारला दणका, शिक्षण हक्क कायद्यातून खासगी आणि विनाअनुदानित शाळांना वगळण्याचा निर्णय हायकोर्टाकडून रद्द, अचानक निर्णय घेणं घटनाबाह्य असं निरीक्षण। काँग्रेस कमिटीचीही मुंबईत बैठक, सगळ्या 288 जागांचा आढावा घेतला जातोय, उमेदवार आणि जनमतावर काथ्याकूट, 150 जागा लढा असा नेत्यांचा सूर। शरद पवारांची आणखी एक मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य, ट्रम्पेट चिन्हाचा उल्लेख तुतारी न करता ट्रम्पेट असाच करणार। भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा, जयंत पाटील यांची टीका, राज्य सरकारमधल्या भ्रष्टाचार आणि नाकर्तेपणाचा पाढा वाचला। भाजपचे नेते मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी शरद पवारांच्या भेटीची वेळ मागितली, पण वैभव पिचड भाजपमध्येच राहणार असल्याचा त्यांचा दावा। विधानसभेसाठी रिपब्लिकन पक्षांच्या ऐक्याचे प्रयत्न, आठवले, कवाडे, गवई गट रिपब्लिकन आघाडीमध्ये सहभागी होण्याची शक्यता। साताऱ्यात आणलेली वाघनखं उद्यापासून सामान्यांसाठी खुली होणार, संग्रहालयाला रोषणाई आणि आज भव्य सोहळा। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे आक्रमक, निधी फक्त कागदावरच राहतो म्हणत कागदपत्रांची फाडाफाड केली। अखिलेश यादव आणि सपाचे सगळे खासदार आज मुंबईमध्ये, सिद्धिविनायक, चैत्यभूमी, मणिभवनला भेट देणार, विधानसभा निवडणुकीसाठी रान तयार करण्याचा प्रयत्न। पुणे जिल्हाधिकाऱ्यांवरील आरोपांसंदर्भात जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांची पूजा खेडकरांना दुसरी नोटीस, ट्रेनिंग थांबवून 3 दिवस झाल्यानंतरही खेडकर अजूनही वाशिममध्येच। महिलांच्या आशिया चषक स्पर्धेला आजपासून सुरुवात, पहिल्याच दिवशी भारत आणि पाकिस्तान समोरासमोर। नाशिकमध्ये पर्यटन स्थळावरच्या हुल्लडबाज पर्यटकांना पोलिसांचा दणका, मद्यपी पर्यटकांकडून 23,000 दंड। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।